नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आजचा व्लॉग आहे पुणे टू हरिहरेश्वर बाईक टूर। बघू शकता सगळ्या यामाच्या बाईक्स आहेत। यामाचा आजचा इव्हेंट आहे, त्यांनी ही राईड अरेंज केलेली आहे। बघू शकता सगळ्या यामाच्या गाड्या आहेत। हा आत्ता आपण पुण्यात आहोत एका कॉलेजमध्ये, RMD सिंहगड जे हायवेला कॉलेज आहे पुण्यामध्ये, तिथे आपण आत्ता आहोत वारजे माळवडी या ठिकाणी। इथून आपण चाललेलो आहोत हरिहरेश्वर या ठिकाणी। तर आपला हा पहिला स्पॉट होता। इथून आता आपण इथे कुठे सगळेजणं थांबतील रस्त्यामध्ये जाता जाता एक सुंदर असं ठिकाण बघून आपण तिथं थांबणार आहोत। पुढची भेट आपली तिथेच होणार आहे। पण आता तुम्ही बघू शकता या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत। नमस्कार, आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत। बघू शकता या गाड्या, हे R15 V4 वर्जन आहे, MT15 FZX या बघू शकता, 3 FZX आहेत लाईनीने, R15 FZX R15 जवळपास 40% R15 40% FZS आणि उरलेल्या 20% FZX अशी मॉडेल्सची संख्या इथे उपलब्ध आहे। बघू शकताय सगळे रायडर्स थांबलेले आहेत। छोटासा ब्रेक घेतलेला आहे, तो का घेतलेला आहे तर इकडे एक सुंदर असा व्ह्यू आहे ते बघायला आम्ही थांबलेलो आहोत। आपणही बघणार आहोत, तुम्हालाही मी दाखवणार आहे। थोडासा तुम्हाला थांबावं लागेल। बघू शकताय रायडर्स जवळपास 50 ते 60 लोक आहेत आम्ही, जे आम्ही चाललेलो आहोत हरिहरेश्वरला। हे बघू शकता ॲम्ब्युलन्स पण आमच्याबरोबर आहे, सगळी सोय कंपनीने केलेली आहे। सर्व्हिस व्हॅन पण आमच्याबरोबर आहे, बघू शकताय। तर अशा प्रकारे थांबलेलो आहोत। ही सर्व्हिस व्हॅन पास झाली आमची। हा जो व्ह्यू आहे हा अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। हा आपला एक स्पॉट होता आत्ताचा। इथून पुढे आपण डायरेक्ट जिथे आपण नाश्ता करणार आहोत तिथे डायरेक्ट आपली भेट होणार आहे इथून पुढे। आणि हा सुंदर व्ह्यू ज्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत तो तुम्ही बघू शकताय। अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। आता भेटूयात नाश्त्याच्या ठिकाणी। तर आम्ही आलेलो आहोत नाश्त्याच्या ठिकाणी। हे घाटामध्ये एक कॅफे रेस्टॉरंट आहे, ऑर्चिड रिसॉर्ट अँड कॅफे असं या ठिकाणाचं नाव आहे। बघू शकताय तुम्ही अगदी वळणावरच आहे। अशा प्रकारे सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत। बघू शकताय स्कूटर पण घेऊन काही लोक आलेली आहेत यामाच्याच। अतिशय सुंदर असं फील, आनंद मी अनुभवतोय, कारण की ह्याच्या आधी कधी मी राईड केली नव्हती। पहिलाच माझा अनुभव आहे राईडचा एवढ्या लांब, जवळपास 170-160 किलोमीटर वन टाईम राईड मी करणार आहे। दोन्ही मिळून जवळपास 360 वगैरे किलोमीटर्स होत आहेत, आणि तेही R15 सारख्या बाईकवर। ह्याच्या आधी मी इतक्या लांब कधीच चालवली नव्हती। अशा बाईकवर एवढ्या मोठा प्रवास करणं सोपं नाही आहे, आणि काही जणांचं फोटोशूट वगैरे ते चालू आहे। हे बघू शकताय या R15 मी आज प्रवास करतोय। अतिशय सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असली, लाल आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन असली R15 आज मी चालवणार आहे। सिटिंग पोझिशनमुळं रात्री खूप नाही पण थोडाफार त्रास मला होणार आहे मला माहिती आहे, तरी पण एक हाऊस म्हणून मी चालवतोय। बघू शकताय साईडला FZX FZS, पण आज जाऊन थोडंसं बघूयात कसं काय व्ह्यू आहे ऑर्चिड रेस्टॉरंट अँड कॅफेचा। हा आपला स्टॉप आहे। इथून पुढे आपण डायरेक्ट जिथे हरिहरेश्वरला आमचा स्टॉप आहे, जिथं ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबणार आहोत तिथे आपली डायरेक्ट भेट होणार आहे। तर बघू शकताय ब्ल्यू स्ट्रिप्स नावाने हा इव्हेंट अरेंज केलेला आहे यामाने। यामाच्याच रायडर्सनी अख्खं हॉटेल भरून गेलेलं आहे, भरपूर गर्दी आहे, त्यामुळे थोडं थांबावं लागू शकते जेवणासाठी, नाश्त्यासाठी सॉरी। बघू शकताय भेटूयात हरिहरेश्वरला।
आपण आलेलो आहोत हरिहरेश्वर या ठिकाणी. जवळपास दुपारचे 12:30 झालेले आहे. आम्ही नाश्त्याच्या ठिकाणावरून 9 वाजता निघालो होतो. जवळपास 3 तास वगैरे आम्हाला लागलेले आहे तिथे येण्यासाठी. आधेमध्ये रस्ते खूप छोटे, काही ठिकाणी कामं चालू होती त्यामुळे आम्हाला वेळ लागला. बघू शकताय तिथे पण सगळ्या यामाच्या गाड्या लागलेल्या आहेत. यामाचं ब्रँडिंग वगैरे पोस्टर्स वगैरे लागलेले आहेत या ठिकाणी. बघू शकताय. आता आपली भेट होणार आहे या स्पॉटनंतर डायरेक्ट बीचवर. दुपारचं जेवण करून थोडा आराम करून आम्ही जाणार आहोत बीचवर. तर भेटूयात बीचवर आपण. त्या आधी या हॉटेलचं आउटसाईड बघू शकताय अशी काय आहे. आपण आलेलो आहोत बीचवर. साधारण 4:30 वाजता आम्ही बीचवर आलो आहोत. आत्ता बघू शकताय सगळ्या रायडर्सनी आपली पोझिशन घेतलेली आहे. ॲक्च्युली इथं मातीमध्ये गाडी स्टँडला उभी करणं खूप अवघड आहे. एक तर मी R15 चालवतो आहे. R15 वाल्यानंतर डबल स्टँड पण नाही आहे, त्यामुळे सिंगल स्टँड तर डायरेक्ट मातीमध्ये घुस चाललं आहे आतमध्ये. त्यामुळे ते डोकं लावून काही रायडर्सनी मागतात मातीमध्ये अर्ध नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी जमिनीत घुसवलं आहे, त्यामुळे गाडी स्टेबल होती आहे. तरी पण सेफ्टीसाठी साईड स्टँड लावणं गरजेचं आहे. बघू शकते मागे समुद्र आहे सगळा. सुंदर असा व्ह्यू मी अनुभवत आहे पहिल्यांदाच इतकी मोठी राईड करून. आत्ताच माझे हातपाय आणि दुखायला लागलेलं आहे पण हौस होती R15 चालवण्याची, ती चालवली आज. उद्या परत प्रवास आहे. ठीक आहे काय आता हौसेला मोल नाही. बघू शकताय त्यांचं सगळं चालू आहे. त्याचं काय करू शकतो आपण आता इथे. रायडर्सनी पोझिशन घेतलेली होती पण थोडंसं चेंजेस वगैरे करण्यात आलेत. तिथे त्यांनी काही व्हिडिओ शूट्स वगैरे केलेले आहेत कंपनीसाठी. तर ते त्यांच्याच कडे राहणार आहेत. जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील आपल्याला. बघू शकताय तिथे पण आम्ही थोडेसे राईड वगैरे केलेत. त्याची व्हिडिओ तर मी काय टाकू शकलो नाही कारण की मी पण राईड एन्जॉय करत होतो. परत एकदा इथे थांबून फोटोशूट व्हिडिओ वगैरे करणं चालू आहे. बघू शकताय सगळेजण आनंदात आहेत, उत्साहात आहेत बऱ्यापैकी. एवढा प्रवास करून थोडंसं दमले होते, त्यात इतकं मस्त जेवण होतं. जेवण करून सुस्तवले होते सगळे पण बऱ्यापैकी फ्रेश दिसत आहेत. इकडं निळे झेंडे दिसत आहेत या मासे. सूचना देत आहेत असं थांबा तसं थांबा. शेवटचं फोटो शूट राहिले ते करून डायरेक्ट हॉटेलवर जाणार आहोत. इथून पुढचा स्टॉप आहे डायरेक्ट हॉटेल. त्यांचं झाल्यानंतर काही रायडर्स आपापलं पण फोटो शूट करू शकतायत ज्यांना करायची इच्छा आहे ते. बघूयात कसं काय होते. ते कॅमेरामॅन व्हिडिओ शूट करत आहेत, जायला सांगतायत. सगळे हॉटेलवर चाललेले आहेत आता. आणि इथून गाडी बाहेर काढणं अवघड आहे जरा. येताना आलो पण जाताना थोडंसं अवघड आहे. हे बघू शकताय समोर म्हणल्याप्रमाणे मातीत गाडी अडकते बऱ्यापैकी, पळवळून न्यावी लागते. अशा प्रकारे बीचवरचा हा बीचवरची संध्याकाळ आपण बघितली. डायरेक्ट हॉटेलवर आपली भेट होणार आहे. आपण आलो आहोत हॉटेलवर. बीचवर अख्ख्या मातीमध्ये झालेल्या गाड्या सगळ्यांनी इथे धुवून स्वच्छ करून परत एकदा पार्किंगला उभ्या केलेल्या आहेत. आता घेऊन गेला X1 सिद्धार्थ. आता आपण आलेलो आहोत पार्किंग मध्ये परत एकदा. सकाळची वेळ आहे,
आम्ही चाललो हरिहरेश्वर मंदिरात. हा मंदिराचा एरिया आहे हरिहरेश्वरच्या, बघू शकताय. छोटासा रस्ता आहे, आजूबाजूला हॉटेल दुकाने जो काही आहे. दोन फोटोग्राफर्स आमच्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याकडे गाडी नव्हती येण्यासाठी, त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहोत. बघू शकताय भरपूर काय काय कोकणी पदार्थ इथे विकायला ठेवलेले आहेत, आंब्याचे, फणसाचे, काजू वगैरे. बघू शकताय आपण आता मंदिराच्या आवारात प्रवेश केलेला आहे. तुला सांगतोय काय शकताय समोर इथे बूट वगैरे काढण्यासाठी. इकडे एक छोटंसं मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर, गणपतीचं मंदिर आहे. इकडे मेन मंदिर आहे आतमध्ये, बघू शकताय. तिथे सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. दोन दीपस्तंभ जर नाही अशा प्रकारे हा परिसर आहे मंदिराचा, बघू शकताय. इथून डायरेक्ट आपण आता हॉटेलवर जाणार आहोत आणि तिथून डायरेक्ट पुण्याला, पण त्याच्या आधी हॉटेलवर नाश्ता करणार आहोत आणि मग पुण्यासाठी निघणार आहोत. बघू शकताय परिसर मंदिराचा. स्वच्छ सुंदर असं आहे, इकडे पाय धुण्याची जागा आहे. आपण आलेलो आहोत हॉटेलवर परत एकदा आणि आता जवळपास निघण्याची तयारी चालू आहे. सगळे जमतायत हळूहळू, बघू शकताय. तर अशा प्रकारे एकदम मस्त अशी आमची राईड झालेली आहे पुण्यावरून हरिहरेश्वरला. अतिशय सुंदर अशी राईड होती, सगळे जमले. सगळ्यांना सांगण्यात येईल की पुण्यामध्ये परत कुठं थांबायचं आहे, मध्ये नाश्त्याला कुठं थांबायचं आहे, जेवायला कुठं थांबायचं आहे. नाश्ता तर आम्ही इथेच केलेला आहे, पण जेवणासाठी कदाचित काल जिथे नाश्ते थांबलो होतो तिथेच आम्ही जेवणासाठी थांबणार आहोत. चणा वगैरे जेवण झालेलं आहे बऱ्यापैकी सगळ्यांना. आता कधी निघतायत ते काय होते पण बघूयात. आपण हेल्मेट वगैरे घालून तयार आहेत सगळे, थोड्याच वेळा तिथून निघणार आहे. सर्विस प्लॅन आहे, त्यामध्ये काही गाड्यांना काही प्रॉब्लेम झाला तर त्यामध्ये सामान वगैरे ठेवलेलं आहे. तिथं दर्शन आत्ता आपल्याला शेवटी झालेलं आहे सर्विसनंतर. पोल्युशन घेतलेले आहे, समोर जो पहिला रायडर बघताय तो लीडर आहे, त्याच्या मागे सगळ्यांनी जायचं, त्याला फॉलो करायचं. त्यामध्ये पण एक पहिला रायडर जो असतो लीडर असतो, शेवटी एक रायडर असतो. शेवटच्या रायडरच्या मागे कोणी राहायचं नसतं, पहिल्या रायडरच्या पुढे कोणी जायचं नसतं, अशी पद्धत असते रायडिंगमध्ये. आणि आत्ता बघितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स कॅमेऱ्यामध्ये शूट करणार आहे. तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला, शेअर करा व्हिडिओला. कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. मी तर खूप मस्त अनुभव होता माझ्यासाठी, हा पहिली साईड होती माझी की पण R15 एवढ्या लांबचा प्रवास करणं अवघड काम आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. धन्यवाद.